रोहा येथे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच, यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे, तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीचा तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा येथे दिली आहे. पर्यटक ज्या ठिकाणी येत असतात, पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जातात, पण त्या त्या ठिकाणी कौशल्याच्या वरती आधारित असलेल्या काय काय गोष्टी केल्या गेलेल्या आहेत हे प्रामुख्याने पाहण्याचा ते अनेक प्रयत्न करत असतात. आज माझ्या रोहा शहराचं स्वरूप बदलण्याची मन भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. रोहा शहर एक अतिशय उत्तम भविष्य पर्यटनाचं ठिकाण बनवण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा मानस आहे. आज नगराध्यक्ष या हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहे. आज या ठिकाणी आमचा महेश आहे, या ठिकाणी आज आमचे पडवळजी या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे काशीनाथजी धाटोकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी माझ्या नगराध्यक्षांना आमदार अनिकेतच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सांगतोय की माझ्या या समाजाने अतिशय कौशल्याने कष्टाने तयार केलेल्या या सगळ्या वस्तूंच्यासाठी त्यांना स्वतंत्रपणाने एक गाळा उपलब्ध करून देण्याचं काम तुमच्या हातून घेत आहोत. आज